पुढ्यावरचा प्रश्न वाचा. फाइंड द डिफरन्स बिटवीन सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट ऑन रुपीज 20,000 ऍट 8% पर एनम फॉर 2 इयर्स. म्हणजे काय, दर साल दर शेकडा 8 दराने होणारे 20,000 रुपयावरील 2 वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक काढा. इथे पी म्हणजे काय आहे, प्रिन्सिपल. प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल. मुद्दल किती आहे, 20,000 रुपीज. नंतर आर म्हणजे कोणत्या दराने घेतलेले लोन, तर 8. आणि एन म्हणजे नंबर ऑफ इयर्स, 2. आता आपण सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट काढू आणि त्यांच्यामधला डिफरन्स काढू. तर सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय आहे, आय बरोबर आहे पी एन आर भागिले 100. तर किमती घालू आपण, 20,000 × 2 × 8/100 म्हणजे 400 × 8 3,200 रुपीज. सिंपल इंटरेस्ट किती आहे इथे, 3,200. जर कंपाऊंड इंटरेस्ट काढण्यासाठी आपल्याला आधी अमाऊंट काढावं लागेल. अमाऊंटच सूत्र आहे पी गुणिले कंसात 1 आर भागिले 100 चा n वा घात. आणि कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट बरोबर आहे अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. हे सूत्र आहे कंपाऊंड इंटरेस्टच. आता आधी आपण अमाऊंट काढू. 20,000 कंसामध्ये 1 × 8/100 चा 2 घात, 108/100 चा 2 घात म्हणजेच 20,000 × ह्याला आणि ह्याला दोन्ही भाग जातोय तो आपण घालू. 2 × 5 = 10, 2 = 4 दुसरा घात, परत दोन्हीला दोन्ही भाग जातोय. 2 × 2 = 4, 2 × 7 = 14 गुणिले 27 × 27 चा वर्ग म्हणजे 27 × 27 25 × 25 25 ने आता 20,000 ला भाग घालू. 25 × 25 = 8,200 आणि हे वर 0 देऊन टाकू. आता हे 25 × 800 ला भाग घालू. 25 × 25 = 25 × 3 = 75 आणि 25 × 2 = 50 म्हणजेच आता 32 × 27 × 27 याचा गुणाकार करायचा आहे आणि लिहायचा आहे. उत्तर काय आलं मग, 23,328 = अमाऊंट. अमाऊंट = 23,328. तर आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा आहे. तर कंपाऊंड इंटरेस्ट = a - p प्रिन्सिपल म्हणजे 23,328 - 20,000. मग उत्तर काय येणार आहे, 3,328 आणि सिंपल इंटरेस्ट किती आहे, 3,200 आणि कंपाऊंड इंटरेस्ट आहे 3,328. आता आपल्याला ह्या दोन्ही मधला काय काढायचा आहे, डिफरन्स काढायचा आहे. मग आपण काय करणार, ह्याच्यातून ही वजा करणार. देअर फोर 3,328 - 3,200 = 128 rupees. आन्सर = 128. 128 रुपये फरक आला. चक्रवाढ व्याज हे जास्त आहे, किती आहे, 3,328.
हे व्याज आहे आणि सरळ व्याज किती आहे 3200. तर चक्रवाढ व्याज हे सरळ व्याजापेक्षा मोठं आलेलं आहे म्हणून आपण चक्रवाढ व्याजातून सरळ व्याज वजा केलंय आणि मग डिफरन्स किती झालाय 128.